नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस तालुक्यातील देऊरवाडा येथील एक पॉझिटिव्ह, 96 पैकी 95 रिपोर्ट आले निगेटिव्ह। आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी 9 तारखेचे 96 रिपोर्ट प्राप्त झाले। यामध्ये 95 निगेटिव्ह तर दिग्रस तालुक्यातील देऊरवाडा येथील एक चालक पॉझिटिव्ह आहे। या 96 मध्ये बँकेचे कर्मचारी व अनेक जिल्हा परिषदेचे शिक्षक ज्यांनी 9 ऑक्टोबर रोजी स्वॅब चाचणी करिता दिल्या त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे। गृहविलगीकरण व कोविड केंद्र येथील अनेक पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आल्याने आज सकाळपर्यंत इसापूर दिग्रस येथे पॉझिटिव्हची संख्या 6 होती, ती आज 1 ने वाढून पॉझिटिव्हची संख्या 7 झाली आहे। पंचायत समितीच्या 10 ऑक्टोबरचे 125 गुरुजींचे रिपोर्ट उद्या येणार असून उर्वरित गुरुजींचे स्वॅब उद्या दिनांक 12 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे कळते। 96 पैकी 95 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कोविडचे प्रमाण अल्प असल्याचे सध्या तरी भासत आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।